आम्ही सर्व यात एकत्र आहोत. कोरोना व्हायरस समजून घेण्यासाठी समुदाय आरोग्य मार्गदर्शक. कोरोना व्हायरस म्हणजे काय? 2019 नोव्हेल कोरोना व्हायरस 2019 NCOV हा एक श्वसन रोगाचा नवीन विषाणू आहे जो यापूर्वी ओळखला गेला नाही. हा विषाणूंच्या एका मोठ्या कुटुंबाचा भाग आहे. त्या सर्वांना कोरोना व्हायरस म्हणतात. कोरोना व्हायरस कसा पसरतो? शारीरिक संपर्क. संक्रमित व्यक्तीशी शारीरिक संपर्क साधून. कोरोना व्हायरस कसा पसरतो? श्वसन नलिकेतून निघणारे थेंब. संक्रमित व्यक्तीला लागलेल्या खोकला किंवा शिंकेमधून हवेत सोडलेल्या थेंबांद्वारे. कोरोना व्हायरस कसा पसरतो? वस्तू आणि पृष्ठभाग. जर आपण काही संक्रमित वस्तू किंवा पृष्ठभागाला स्पर्श केला आणि नंतर आपल्या चेहऱ्याला स्पर्श केला तर व्हायरस आपल्या तोंडात, नाकात आणि डोळ्यात प्रवेश करू शकतो. आपण स्वतःचे संरक्षण कसे करू शकतो? जवळचा संपर्क टाळा. आजारी लोकांशी जवळून संपर्क टाळा. त्यांच्यापासून 2 मीटर किंवा 6 फूट अंतर ठेवा. आपण स्वतःचे संरक्षण कसे करू शकतो? हात धुवा. आपले हात साबणाने आणि पाण्याने कमीत कमी 20 सेकंद धुवा. मी माझे हात कसे धुवावेत? ओल्या हातांना सॅनिटायझर किंवा साबण लावा. तळहाताने हात चोळा. दुसऱ्या हाताच्या तळहाताने आणि नंतर दुसऱ्या हाताने घासून घ्या. हाताचे तळवे बोटांनी ओलांडून चोळा. अडकलेल्या बोटांच्या मागच्या बाजूला दुसऱ्या हाताच्या तळव्याने घासून घ्या. अंगठा दुसऱ्या हातात धरा आणि अंगठ्याभोवती फिरत असताना घासून घ्या. दुसऱ्या अंगठ्या बाबतीत समान कृती करा. एका हाताच्या बोटांची नखे दुसऱ्या तळहातावर घासून घ्या आणि दुसऱ्या हातानेही समान कृती करा. साबण वापरत असाल तर आपले हात पाण्याने धुवा आणि स्वच्छ रुमालाने नळ बंद करून हात कोरडे करा. जर सॅनिटायझर वापरत असाल तर एकदा हात कोरडे झाल्यावर ते सुरक्षित होतात. आपण स्वतःचे संरक्षण कसे करू शकता? आपल्या चेहऱ्याला स्पर्श करू नका. आपले डोळे, नाक आणि तोंड यांना न धुतलेल्या हातांनी स्पर्श करू नका. कोरोना व्हायरस कसा पसरतो? वस्तू आणि पृष्ठभाग. संक्रमित व्यक्तीने स्पर्श केलेल्या वस्तूंना किंवा पृष्ठभागाला स्पर्श करून त्या हाताचा आपले नाक, तोंड किंवा डोळ्यांना स्पर्श झाला तर विषाणू शरीरात प्रवेश करू शकतो. लक्षणांचा मागोवा घ्या. कोरोना व्हायरस आजाराच्या रुग्णांमध्ये सौम्य ते गंभीर स्वरूपाचा ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे आढळतात. ही लक्षणे संसर्ग झाल्यानंतर 2 ते 14 दिवसांनी दिसू शकतात. आपल्याला पुढीलपैकी 1 किंवा अधिक लक्षणे आढळून आल्यास ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या. श्वास घेण्यास अडचण, सतत छातीत दुखणे किंवा दबाव, गोंधळल्यासारखे होणे किंवा झोपेतून उठण्यास त्रास होणे, ओठ किंवा चेहरा निळसर पडणे, तीव्र ताप. सामाजिक अंतर कसे कार्य करते? यामुळे संसर्ग खंडित होतो. आपल्यात व इतरांमध्ये जितके अधिक अंतर असेल तितका विषाणूचा प्रसार होणे कठीण होते. हे प्रसाराची गती आणि श्रेणी कमी करते. प्रतिबंध प्रभावी आहे का? होय. मागील महामारीच्या अनुभवांमधून आपण जे शिकलो त्यानुसार सामाजिक अंतराचा लवकर आणि वेगवान अंगीकार केल्यास संक्रमण आणि मृत्यूच्या प्रमाणात लक्षणीय घट होऊ शकते. संक्रमण आलेखाचा वक्राकार सपाट करणे आणि प्रकरणांचे प्रमाण सतत कमी करणे हे ध्येय आहे. आयसोलेशन, अलगाव, क्वारंटाईन, अलग करणे आणि सामाजिक अंतर. अलगाव
संक्रमणाने आजारी असलेल्या लोकांना आजारी नसलेल्या लोकांपासून वेगळे ठेवले जाते, अलग ठेवणे। संक्रमण संशयित व्यक्तींना वेगळे ठेवून आणि त्यांच्या हालचालींवर बंदी घालून संक्रमणाच्या लक्षणांवर नजर ठेवली जाते। सामाजिक अंतर, खबरदारी म्हणून आजारी नसलेल्या लोकांमधील संपर्क कमी केला जातो। मी आजारी पडू शकत नाही असे मला वाटत असल्यास मी काळजी का करावी? आपणास वैयक्तिकरित्या कमी जोखीम असू शकेल, परंतु अशी पावले उचलल्याने संपूर्ण समाजाचा फायदा होईल। जो माणूस फार आजारी नाही तो आपले पालक, शेजारी, बस मध्ये प्रवास करणारे लोक इत्यादींसह इतरांना संक्रमित करू शकतो। म्हणूनच हा वक्रालेख सपाट करणे आणि हे साथीचे रोग थांबविणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। एकता दान नव्हे, आपल्याला फक्त या साथीचा पराभव करण्याची गरज आहे। बऱ्याच लोकांकडे अन्न, पाणी, निवारा नाही आहे, म्हणूनच अलगाव मध्ये सुद्धा एकमेकांच्या संपर्कात राहण्याची गरज आहे। कोरोना व्हायरस साथीच्या वेळी शेजारच्या नागरिकांना संरक्षण देण्यासाठी सामाजिक संस्था आणि जागरूक नागरिक एकत्र येत आहेत। पुढील निर्देशांसाठी संपर्कात रहा, कारण आपण आजचा क्षण एकी आणि सगळ्यांसाठी आरोग्य या दृष्टिकोनातून बघायला हवा।